वाशिम जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, हळद, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आसमानी संकटाने शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे. वाशिम जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा बागेचे प्रचंड नुकसान केले आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला शासनाने सर्वे करून त्वरित मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होती. मुंगळा येथील पांडुरंग राऊत यांनी मोठ्या कष्टाने आंब्याची बाग लावली. मात्र बदलते हवामान आणि काल झालेल्या अवकाळी पावसाने विक्रीला आलेला आंबा हा पूर्ण गळून गेला. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 5 वर्षांपासून आंबा बागेचे व्यवस्थापन करणाऱ्या पांडुरंग राऊत यांना किमान 5 लाख रुपये उत्पन्नाची आशा होती. मात्र काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंब्याची बाग 70% नष्ट झाल्याने फळबाग उत्पादक पांडुरंग राऊत यांच्यासारखे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नुकसानीचा सर्वे करून शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती. बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हा पुरता हैराण झालाय. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळण्यासाठी गरज आहे ती सरकारी मदतीची. काल रात्री अचानक मुंगळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे मुंगळा परिसरात आंबा, हळद, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी मुंगळा परिसरात येऊन पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकरी मागणी करीत आहेत.